रामकृष्ण हरी मी गणेश महाराज आऊजी येवलेवाडी संस्थापक वैष्णव वारकरी संप्रदाय संस्था तसं दिंडीचालक संत विचार प्रबोधिनी दिंडी संस्था मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविक भक्तांना दोन हजार तेवीसच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि मी ज्या सोहळ्यामध्ये चालतो श्री संत आमचे सगळ्यांचे परिचित असणारे आणि गाथा लेखक संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा यात सहभागी होणारे व महाराष्ट्रातील सर्व पालखी सोहळ्यात सहभागी होणारे तमाम वारकरींना मी दोन हजार तेवीस वारीच्या वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देत मी मनपूर्वक सगळ्यांना सगळ्यांचं वारीसाठी स्वागत करतो तत्पूर्वी या वारीच्या वाटचालीच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातली सांस्कृतिक वैभवशाली परंपरामध्ये श्रीमंत तुकोबराय श्रीमंत ज्ञानोब्बा श्रीमंत निवृत्तीनाथ तसंच मुक्ताबाई सोपानकाका आदी करून सकल संतांच्या पालखी सोहळा पंढरपूरच्या वारीने वारीच्या वाटचाल करत असतो आणि ते वारी करत असताना दरमजल वारीच्या वाटचालीत वारी चा वारी चालत पंढरपूरच्या दिशेने तिथे येतात आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा हरिकथा समाधानचित्ता सर्व काळ या न्यायाने वारकरी संप्रदायाची उपासना करत नसणारे सगळे उपासकांना सगळं मुख्य उपासना साधन ही पंढरीची वारी आहे या पंढरीची वारीच्या माध्यमातनं या पंढरीची वारी अनेक वर्षानुवर्ष ह्याचं थरं तसं पाहिलं गेलं तर पूर्वपीठिका थोडक्यात सांगता येईल श्रीमंत राय श्रीमंत राय यांचे तृतीय सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी लगभग अंदाजे सोळाशे पंच्याऐंशी साली हा सोहळा सुरुवात केलं आणि त्या सुरुवातीच्या सोहळ्यापासून आज तागायत समस्त महाराष्ट्रातले वारकरी तंतोतंत पालन करत पंढरीची वारी करतात पंढरीची वारी म्हणजे काय बरं वारी याचा अर्थ आहे आपण संतांचं बोट धरत त्यांच्या सानिध्यात भगवान परमात्मा अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जो सकल संतांचा लाडकं दैवत वारकऱ्यांचं आराध्य दैवत आणि सगळ्या वारकऱ्यांचं उपासक दैवत जे आहे त्या भगवान परमात्माच्या चरणी आपली समर्पक वारी समर्पक भाव समर्पक बुद्धीने त्यांना समर्पण करणे त्यांना शरण जाणणे आणि त्यांच्याकडनं समता बंधुत्वता सख्यता लीनता नम्रता असे अष्टपेलू अनेक गुण घेऊन त्या भगवान परमात्म परमात्माचं प्रेम घेऊन परत येऊन जीवनामध्ये जीवन क्रम व्यतीत करणे या सुंदर वारीची संकल्पना अधिक करून सकल संतांनी आम्हा वारकऱ्यांना सुदृढ परंपरा घालून दिलेली आणि ह्या वारीमध्ये तसं पाहायला गेलं तर मी थोडंसं उपास्याने बोलतो प्रत्येक पक्षामध्ये झेंडा असतो प्रत्येक पक्षामध्ये झेंडा असतो पण वारकरी संप्रदायाच्या वारीच्या वाटचालीमध्ये झेंडा नसतो त्या झेंडा स्वरूप असतो त्याला वारकरी संप्रदायामध्ये पताका असं म्हणतात त्या पताकाला दोन टोकं असतात पताकाला दोन टोकं असतात त्या टोकांमध्ये दोन टोकाचा अभिर्भाव त्या दोन टोकांचा संदेश एक टोक ज्ञानाचं एक टोक नामाचं ज्ञान आणि नाम ज्ञान आणि नाम भक्तिरूपी काठीमध्ये ओवल्यानंतर ती पताका आम्ही जेव्हा वारकरी खांद्यावर घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने आसमंतात भगवंताचा गजर होतो कल्लोळ होतो भावनांचा उद्वेग होतो आणि त्या उद्वेगामध्ये भगवान परमात्म्याचं आम्ही सामुदायिक भजनाच्या स्वरूपातनं सगळ्यामध्ये देव पाहणं सगळ्यामध्ये सख्य भाव पाहणं सगळ्यामध्ये बंधुत्व पाहणं सगळ्यामध्ये समानता पाहणं विनम्रता अशा अनेक गुणांचं दर्शन नामेवारी होय वारी, हो। वारी म्हणजे भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पक बुद्धीने शरण जाणे होय आणि त्यांचा अभिप्राय घेऊन त्यांचं प्रेम घेऊन आपण जीवनक्रम करणं काही हे सकाळ संतांनी सांगून दिलेली आहे का की इथे व वैभवशाली परंपरा महाराष्ट्रातली उपास्य दैवत हे भक्तीचं आणि प्रेमाचं स्वरूप आहे म्हणून वाट पाहे उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ या भगवान परमात्मा वाट पाहतोय आणि वाट पाहिल्यानंतर प्रत्येक वारकरी उठून वारीच्या वाटचालीत करतो वारी वारी करत असतो इथं कोणी कोणाला बोलवत नाही परंतु सगळेजण येतात आणि मनापासून वारी करतात आणि वारी समर्पक बुद्धीने समर्पक भावाने भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतात आणि ही वैभवशाली परंपरा अनेक वर्षापासून महाराष्ट्रात चालत आलेली आहे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणारं पुणे शहरामधनं ही आहे आणि तुकोब्बराय ज्येष्ठ वद्य अष्टमीला आहे ज्येष्ठ सप्तमीला तुकोब्बरायचं प्रस्थान पुणे शहरातनं होत असतं आणि या वारीच्या वाटचालीमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो त्या स्वरूपातनं या वारीच्या वाटचालीमध्ये सगळ्या तमाम वारकऱ्यांना मी सांगू इच्छितो बाबा हो या वारीच्या वाटचालीमध्ये रस्ता रुंदीकरणाचं चा काम चालू होत असताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली त्या वृक्षतोडीमुळे सगळ्यात मोठा फटका समस्त वारकरींना पायी वाटचालीमध्ये उष्माघाताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे मी स्थानिक ग्रामस्थांना स्थानिक नेत्यांना स्थानिक कार्यक्षम अशा कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो या वारीच्या वाटचालीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी आपण सगळ्यांनी सावलीची व्यवस्था करत पाण्याची सोय करत उष्माघातक अवरोधक अशा कीट अशा साधनांचं वाटप करत वारकऱ्यांची सेवा करावी अशी मी मनोमन सगळ्यांना विनम्र निवेदन करू इच्छितो आरोग्य प्रशासनाच्याकडून स सतत लोकांना नागरिकांना जागृतीचा इशारा देत आहे तरी त्या जागृतेचा इशारा त्याबद्दल उपयोगी अशी माहिती आरोग्य प्रशासनाकडून घेत त्यांच्या तंतोतंत विचारावर पालन करून सगळ्यांनी वारी वाटचाल करावी अशी एक मी विनंती करू इच्छितो त्याच संबंधाने आम्ही संत विचार प्रबोधनी दिंडी संस्था दिंडी क्रमांक चार संताजी महाराज पालखी सोहळ्याच्या वतीनं वारीच्या वाटचालीवर वारी एक सगळ्यात मोठा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे ह्या न्यायाने तुकोबर आहे ज्या वेळेस चारशे पाचशे वर्षापूर्वी सगळ्यांना जनजागृती करते जनजागृती करतात त्या न्यायाने याही वर्षी वारीच्या वाटचालीमध्ये वृक्षारोपण करण्याचं काम करण्याचं मानस आहे सगळ्या दिंडी चालकांनी संस्थानांनी प्रत्येक वारकऱ्यांनी जेणेकरून आपण वृक्षारोपण करत नामवजनं करत वृक्षवल्ली अमा सोयरे या न्यायाने सगळ्यांना सुखाची सावली मिळावं यासाठी जनजागृती करत आपण मार्गक्रमण करावं असे मी तमाम नागरिकांना तमाम वारकऱ्यांना सांगू इच्छितो काकी महाराज म्हणतात एके ठिकाणी काकी की हा सुख सोहळा स्वर्गीय नाही हा सोहळा सुखाचा आहे हा सोहळा आनंदाचा आहे हा सोहळा प्रेमाचा आहे असा आनंद स्वरूप प्रेमस्वरूख स्वरूप सुख स्वरूप का की भगवान परमात्मा सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातू हे प्रेमाचं प्रतीक असणारं वारी हे प्रेमाचं समानतेचं बंधुत्वचं सख्यत्व आणि जिथं लीनता नम्रताचं दर्शन होतं तिथं माणूस समतेनं वागतो विनम्र विनम्रतेनं लोटांगण घेतो अशा या वारीच्या वाटचालीमध्ये माऊली नानोबाराय आहे तुकोबार आहे संताजी महाराजांच्या सानिध्यामध्ये सगळ्यांनी येत या वारीचं दर्शन करत आरोग्याच्या दृष्टिकोनातनं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं हितोपयोगीच्या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी येत सगळ्यांनी एकत्र येत हे ये सगळं समाज कार्य करावं आणि दोन हजार तेवीस या वारीच्या वाटचालीमध्ये सगळ्यांनी सुखद प्रवास करून वारीची वाटचाल पूर्ण करावी आणि नानोबार आहे तुकोप्पर आहे संताजी महाराज आधी आधी करून सकल संत वारी पूर्ण करून घेतीलच यात काही शंका नाही यांच्या कृपेने कुठलीही वारी पूर्ण होऊ शकणार नाही परंतु सगळ्या वारकऱ्यांनी योग्य दिशाने वाटचाल करत ही वारी पूर्ण करावी त्यासाठी मी स्वतःहून सगळ्या तमाम वारकऱ्यांना सगळ्या तमाम बंधू भगिनींना आणि सगळ्या दिंडी प्रमुख दिंडी चालक फडकरी संघटना आणि तमाम वादक गायक वारकरी सगळ्यांना मी या दोन हजार तेवीसच्या वारीच्या साठी मी शुभेच्छा देतो आणि उद्या तुकोबरायचं प्रस्थान आणि परवा माझ्या ज्ञानोप्परायचं प्रस्थान तसे संताजी महाराजांचं उद्या प्रस्थान होत असून या प्रस्थानासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन योग्य स्वरूपातनं देशाला नव्हे विश्वाला ज्ञानोपरायाने विश्वांच्या कल्याणाकरता जी वारी केली पसायदार मागितलं ती वारी आपण सगळ्यांनी येऊन एकत्रित पूर्ण करावी आनंद घ्यावा आणि या वारीच्या वाटचालीकरता मी सगळ्यांना मनोमन शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी